नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, ऑलरेडी आपण कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्र स्टेटसाठी मेडिकलचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. हे रजिस्ट्रेशन सर्व इलिजिबल आणि नॉन इलिजिबल स्टुडंटसाठी आहेत, म्हणजे MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BSc नर्सिंग, फिजिओथेरपी, BOTH, BSLP अशा सर्व कोर्सेससाठी हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे महाराष्ट्र स्टेटसाठी. मग आता मग आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की हे रजिस्ट्रेशन एक्झॅक्टली कशाप्रकारे करायचं आहे, स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कशाप्रकारे केलं जाईल. मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म एक दाखवणार आहे इथे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचं व्हायब्रंटमध्ये ॲडमिशन जरी नसेल तरी अशा विद्यार्थ्यांना चुका होऊ नयेत यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बघून तुम्हाला तो फॉर्म भरता येईल. तसेच व्हायब्रंटमधील सर्व विद्यार्थ्यांना देखील कळत आहे, आपण तर त्यांचे फॉर्म घरबसल्या ठिकाणी भरून देतच आहे. तर या आजच्या या व्हिडिओमधून आपण बघूया की स्टेप बाय स्टेप हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला, तर mahacet.org या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही वेबसाईट दिसेल. इथे आपल्याला स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसत असतील. या कोर्सेसमध्ये आपल्याला खाली स्क्रोल करत जायचं आहे. खाली गेल्यानंतर तुम्हाला या साइडला नीट UG हे तुम्हाला सेक्शन दिसेल. नीट UG इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक असा फॉर्म ओपन होईल. त्याच्यावरती तुम्हाला दिसेल इथे न्यू रजिस्ट्रेशन लॉग इन, अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला इथे दिसेल. तर आपल्याला पहिल्यांदा न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल प्रत्येक विद्यार्थ्याला. रजिस्ट्रेशन केल्यानंतरच आपले लॉग इन डिटेल्स क्रिएट होतील आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये जाण्यासाठी लॉग इन करावं लागेल. तर आपण पाहूया पहिल्यांदा हे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे असू शकणार आहे. जेव्हा आपण न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करतो तेव्हा तुमच्यासमोर ह्या रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला बेसिक सांगतो. रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करायचं आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमच्याकडे लॉग इन्स क्रिएट होतात. हे लॉग इन कशाप्रकारे क्रिएट होईल हे देखील आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहेत. त्यानंतर तुम्हाला डबल लॉग इन करायचं आहे आणि रिमेनिंग माहिती फिलअप करायची आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट पेमेंट करायचं आहे, मग डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर आपण पाहूया सुरुवातीला हा रजिस्ट्रेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा आहे. तर हे पहा इथं सुरुवातीला काय आहे, स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला नीट UGचा रोल नंबर, जो तुमच्याकडे रोल नंबर आहे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे, तो रोल नंबर इथे फिलअप करायचा आहे. त्यानंतर नीट UG ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन नंबर देखील प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे, तो इथं फिलअप करायचा आहे. जेव्हा आपण नीटचा UGचा रोल नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर इथं फिलअप करतो त्यानंतर तुम्हाला पुढे इथे चेक बॉक्सेस दिसत आहे. यामध्ये लिहिलेलं आहे फुल नीट डेटा. यावर जस्ट तुम्ही क्लिक केलं की तुमचे ॲटोमॅटिक सर्व माहिती येते. पुढे तुमचा नीटचा स्कोर किती होता, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये किती पर्सेंटाइल होते, हे सर्व तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. अशा प्रकारे आपल्याला इथं फुल डेटा करता येतो. मग हे केल्यानंतर पुढे काय आहे, पुढचा 3 नंबरचा पॉईंट आहे फुल नेम ऑफ द कॅन्डिडेट. कॅन्डिडेटचं पूर्ण नाव जो इथं लिहिलेला आहे ॲज पर नीट UG 2021 स्कोर कार्ड. नीटचा जो स्कोर कार्ड तुम्हाला भेटलेला आहे त्या स्कोर कार्डवर जसं नाव आहे तसं आपल्याला इथे नाव फिलअप करायचं आहे. हे सर्व ॲटोमॅटिक येईल, म्हणजे तुम्हाला नाव येईल, स्कोर कार्ड म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी टोटल पर्सेंटाइल, PCB टोटल किती आहे काय, हे सर्व तुमचं तिथे ऑल इंडिया रँक पर्यंत इथल्या पॉईंटपर्यंत ॲटोमॅटिक हा डेटा पूल केला जाईल त्यांच्याकडून. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना इथे काही करण्याची गरज पडत नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे, 6 नंबरचा कॅन्डिडेट्स फादर नेम ऑब्लिक हजबंड्स नेम. तर कॅन्डिडेट्सच्या वडिलांचं नाव काय आहे ते फक्त त्यांचं नाव, वॉट एव्हर इट मे बी, जे नाव असेल ते इथे आपल्याला फक्त नाव लिहायचं आहे. पुढे सरनेम नाही लिहिलं तरी चालेल किंवा लिहिलं तरी काही फरक पडत नाही. मग ते मिडल नेम लिहायचं आहे. त्यानंतर आईचं नाव इथे लिहायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन अँड करस्पॉन्डन्स, जो तुमचा बेसिक ॲड्रेस आहे जसं आधार कार्डवर असेल किंवा तुम्ही जिथे टेम्पररी राहत आहे किंवा परमनंट जिथे असणार आहे असं कुठलाही ॲड्रेस इथे लिहायचं आहे. एवढे सिरियस घेण्यासारखी गोष्ट नाही ॲड्रेस. काही जणांचा फोन येत आहे की सर आमचा ॲड्रेसमध्ये हे झालं आहे तसं आहे, त्याला काही फरक पडत नाही. याच्यावरती काही पुढचं ॲडमिशन प्रोसेस डिपेंड नाही आहे. तुमचा जो बेसिक ॲड्रेस असेल तो इथं बेसिक ॲड्रेस तुम्हाला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्ही कुठे राहता सिटी, त्यानंतर त्या जिथं राहतात त्यातला त्या शहराचं गाव असेल तर त्याचा जिल्हा काय आहे इथं डिस्ट्रिक्ट ते मेन्शन करायचं. त्यानंतर तिथला स्टँडर्ड कोड जो असणार आहे तो इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर पुढे महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुमचं इथे मोबाईल नंबर इथं दिसत आहे,
इथं खाली बघा काय सांगितलं, आय अंडरटेक टू कीप माय मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी अचीव थ्रू आउट द ॲडमिशन प्रोसेस. हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला थ्रू आउट द ॲडमिशन प्रोसेस म्हणजे काय सांगितलेलं आहे, जर काही पुढे चुका झाली असतील किंवा काही अपडेट नवीन आले असतील तर ते अपडेट तुम्हाला कळवण्यासाठी सी ई टी सेल तुम्हाला अपडेट कळवणार आहे. मग हे अपडेट कशामार्फत करणार आहेत, तर तुम्ही जो इथे मोबाईल नंबर देणार आहेत किंवा ईमेल आय डी जो मेन्शन करणार आहे त्याच्याद्वारे ते नेक्स्ट कम्युनिकेशन त्यांच्याकडून केलं जाईल. याच्यासाठी विद्यार्थ्यांनी अगदी जो आपला ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आहे असाच मोबाईल नंबर इथे द्या, आणि जो ईमेल आय डी तुमचा सुरू आहे तोच ईमेल आय डी इथे मेन्शन करायचा आहे. मग तुमचा जो इथे मोबाईल नंबर असणार आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. जेव्हा आपण ओ टी पी सेंड करतो तेव्हा तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल आणि तिथे पुढे जो इथे एक व्हेरीफाय म्हणून एक चेकबॉक्स येईल तिथे तो व्हेरीफाय करून घ्यायचा ओ टी पी टाकून. सेम ईमेल आय डी आहे, तुम्हाला इथे मेल मेन्शन करायचा आहे आणि ओ टी पी सेंड करायचा आहे. तुमच्या ईमेल आय डीवर लॉग इन करायचं पुढे तुम्हाला तिथे ओ टी पी दिसेल आणि तो देखील ओ टी पी तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचा आहे. ते प्रोसेस झाल्यानंतर पुढे आहे आधार कार्ड नंबर ऑफ द कॅन्डिडेट. आधार कार्डचा जो नंबर असणार आहे तो तुमचा इथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ते मेन्शन करा. रिजन ऑफ रेसिडन्स, आता रिजन ऑफ रेसिडन्समध्ये बघा काय आहे की आता तुम्ही जिथे राहत आहे तर तिथं ते जर असेल नगरपालिका येत असेल तिथे तर नगरपालिका, सपोज ते शहर ठिकाणं असेल महानगरपालिका असेल तिथे तर महानगरपालिका, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत जे असेल तुम्ही ॲड्रेस जो देणार आहात तर त्या भागात जे आहे तिथलं रिजन तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे, रिजन ऑफ रेसिडन्स. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, फॅमिली इन्कम जे काही असणार आहे इथे असेल तुमच्याकडे आता इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा पॅरेंट्सशी तुम्ही डिस्कस करून ते तुम्ही तिथं तुमचं ॲन्युअल इन्कम इथे मेन्शन करू शकता. आता इथपर्यंतची माहिती झाली, त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, चूज युअर पासवर्ड. तुम्हाला एक पासवर्ड ठेवायचा आहे तुमच्या मनावर, तुम्ही इथे पासवर्ड सिलेक्ट करू शकता. इथे पासवर्ड व्यवस्थित हे करायचा आणि तो पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पुन्हा लॉग इन करावं लागेल तर लॉग इन करताना तो पासवर्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हा इथे पासवर्ड हे करायचं मेन्शन करायचं आणि री एंटर पासवर्ड म्हणजे ते बरोबर आहे हे पाहण्यासाठी डबल एकदा एंटर करून ते चेक करायचं आहे. अशा प्रकारे हे पहिलं रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे सबमिट हा ऑप्शन दिसत आहे, म्हणजे सबमिट करून टाकायचा. आता हे झालं तुमचं पहिल्या टप्प्यातलं बेसिक रजिस्ट्रेशन. आता बेसिक रजिस्ट्रेशनमध्ये आपण काय काय गोष्टी कवर केलेल्या आहेत डबल एकदा तुम्हाला सांगतो. रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, त्याच्यामध्ये फक्त नीट यूजीचा रोल नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर मेन्शन करायचा. तिथे डेटा पूल केला की तुमच्या ही सर्व ॲटोमॅटिक माहिती तुमच्याकडे भेटेल, तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसेल ॲटोमॅटिक हा डेटा जनरेट होतो. त्यानंतर कॅन्डिडेट्स फादर्स नेम, मिडल नेम, मदर्स नेम, त्यानंतर तुमचा बेसिक जो ॲड्रेस आहे सिटी डिस्ट्रिक्ट पिनकोड व्हॉटेवर जे असेल ते इथं मेन्शन करा. महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुमचा जो मोबाईल नंबर असणार आहे मोबाईल नंबर त्याच्यावर ओ टी पी येतो तो मोबाईल नंबर व्यवस्थित, त्यानंतर ईमेल आय डी, त्यानंतर आधार कार्डचा नंबर, डेट ऑफ बर्थ आणि रिजन कोणता आहे. रिजन काही जणांना समजत नाही तर ते फक्त जिथं तुमचं महानगरपालिका आहे का ग्रामपंचायत आहे तुम्ही जे ॲड्रेस ठेवणार आहे त्याच्यानुसार ते सिलेक्ट करायचं आहे. आणि पासवर्ड, ह्या दोन गोष्टी तुम्हाला कुठल्या लक्षात ठेवायच्या, पुन्हा मोबाईल नंबर जो इथं मेन्शन करणार आहे आणि हा पासवर्ड, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या जेणेकरून आपल्याला पुढे लॉग इन करता येईल. आणि हे एवढी माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमचं बेसिक फर्स्ट स्टेपचं रजिस्ट्रेशन क्लिअर होईल. एवढं हे सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म कम्प्लीट झाला आहे का, तर नाही. फॉर्म केव्हा कम्प्लीट होणार आहे, पुढे अजून एक रजिस्ट्रेशन आहे जे आपल्याला आता लॉग इन आपल्याला भेटतील इथून मोबाईल नंबर आणि हा पासवर्ड हे आपलं लॉग इन झालेलं आहे. आता पुन्हा तुम्हाला मी लॉग इन करून दाखवतो. हे फक्त बेसिक फर्स्ट स्टेप झालेली आहे. सेकंड स्टेपमध्ये लॉग इन केल्यानंतर पुढची स्टेप आहे. थर्ड स्टेप काय आहे, पेमेंट करायचं आहे. आणि फायनल स्टेप काय आहे तुमचं, तर डॉक्युमेंट अपलोड करून प्रिंट आउट घ्यायचं. तर हा फर्स्ट स्टेप झालेली आहे. आता आपण लॉग इन करून बघूया की नेक्स्ट स्टेपमध्ये एक्झॅक्टली काय करायचं आहे. पुन्हा फर्स्ट पेजवर आलेले आहेत, रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन दिसतंय ओनली फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स, म्हणजे आपण रजिस्ट्रेशन तर आपलं कम्प्लीट झालेलं मी तुम्हाला दाखवलं होतं, आता फक्त जे रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्यासाठी हे लॉग इन तयार होतं. आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला विचारेल इथे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड काय आहे. आपला जो मोबाईल नंबरवर ओ टी पी आलेला आहे तो इथं मोबाईल नंबर मेन्शन करायचा आणि आपण जो पासवर्ड स्वतःच्या मनानं क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड इथे मेन्शन करायचा. त्याच्यानंतर लॉग इन करायचा. तर मी तुम्हाला एक लॉग इन करून दाखवतो. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही सुरुवातीची इथे माहिती दिसेल जी आपण ऑलरेडी फिलअप केलेली आहे. आता सर्व आहे इन्कम वगैरे सर्व इथे दिसेल. इथून पुढची जी आहे ती नवीन माहिती आहे, म्हणजे आता पुढच्या रजिस्ट्रेशनचा जो सेकंड टप्पा आहे जो 7 नंबरचा पॉईंट आहे इथून पुढे आता पुढची माहिती सुरू होणार आहे. ऑलरेडी आपली वरची माहिती फिलअप केलेली आहे, तर वरची माहिती काही एडिट करता येते का, तर करता येते, अजून आपण सबमिट फॉर्म केलेला नाही आहे.
माझा सेव्ह नंबरचा पॉईंट काय आहे, जेंडर जे असेल तुम्ही ती इथे मेन्शन करा. त्यानंतर नॅशनॅलिटी, नॅशनॅलिटीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो ऑप्शन दिसेल इंडियन आणि फॉरेन. तर आपल्याकडे सगळे इंडियन ह्या नॅशनॅलिटी असलेले विद्यार्थी आहेत, तर त्याच्या सर्वांनी इथे त्यालाच क्लिक करायचे, बाकी कुठल्याही ऑप्शनला सिलेक्ट करायचं नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे, आय एम OCI ओवरसीज इंडियन स्टुडंट PIO कॅन्डिडेट, असा हा पॉईंट आहे. तर इथं सर्व विद्यार्थ्यांनी नो करायचं आहे, OCI कॅन्डिडेट आपल्याकडे कोणतेही नाही आहे. तर जनरली सर्व 99% जे विद्यार्थी आपल्याकडे असतात त्यांच्या सर्वांचं नोच ऑप्शन हा इथे येईल. त्यानंतर 9.2 पॉईंट काय आहे, आय वॉन्ट टू अप्लाय फॉर स्टेट कोटा. आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे, इथे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या की आय वॉन्ट टू अप्लाय फॉर स्टेट कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा आणि बोथ कोटा, असे इथे ऑप्शन त्यांनी तीन दिलेले आहेत वेगवेगळे ऑप्शन. आता तुम्ही जर स्टेट कोटाला सिलेक्ट केलात तर पुढे तुम्हाला इथे दिसेल फीस 1000 रुपये. म्हणजे आता आपण जे रजिस्ट्रेशन करतो पुढे जे पेमेंट करायचं आहे त्याची फीस तुम्हाला 1000 दिसेल. हे सर्व विद्यार्थ्यांना, एक 90% विद्यार्थ्यांना हाच कोटा असणार आहे, स्टेट कोटा. परंतु असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यायचं आहे. गेल्या वर्षीपासून ही प्रोसेस अशी सुरू झालेली आहे, त्याच्या आधी असं काहीच नव्हतं, फक्त एकच कोटा असायचा. ज्यांना मॅनेजमेंटला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी सगळ्या शेवटी जाऊन अप्रोच करून डायरेक्ट ॲडमिशन घेता येत होतं. परंतु आता इन्स्टिट्यूशनल आणि येणाऱ्या कोटासाठी देखील एक वेगळी लिस्ट जाहीर होत आहे CET सेलकडून. मग त्या लिस्टमध्ये तुमचं नाव येण्यासाठी आपल्याला त्यांनी असे ऑप्शन दिलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूशनल और येणाऱ्या कोट्याला जर इथं सिलेक्ट केलं तर इथे पुढे कोर्स असा एक नवीन चेकबॉक्स येतो. मग त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केला तर पहा इथे काय काय ऑप्शन आहेत, MBBS, BDS, other than MBBS, BDS आणि ऑल कोर्सेस असे ऑप्शन आहेत. तर तुम्ही ऑलला जरी केलं तरी काही हरकत नाही. आता कसं MBBS, BDS साठीच असते दरवर्षी, पण यावर्षी एक नवीन त्यांनी हे केलं की other than MBBS, BDS असं पण केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये सर्वच येईल, मग ते BMS वगैरे सर्वच कोर्सेस येऊ शकतात. तर त्याच्यानुसार ऑल कोर्सेस तुम्ही करू शकता. आणि पुढे जरी सपोज आता आपण ऑल कोर्सेस केलेला असेल, इथं ऑल कोर्सेस आलेला आहे आणि फीस किती दाखवते, 5000. पण आपल्याला आता स्टेट कोटा पण सिलेक्ट करायचा असेल, म्हणजे दोन्ही कोटा करायचा असेल तर बोथ कोटा करायचा. बोथ कोटा केल्यानंतर फॉर MBBS, BDS असं इथं येतं आणि 6000 पेमेंट आहे. फक्त हे ॲक्च्युली कशासाठी आहे मॅनेजमेंट कोटा, तर MBBS, BDS साठीच आहे. परंतु आपल्याला त्यांनी तिथे एक नवीन दिलेला आहे यावर्षी, इन्स्टिट्यूशनल कोटाला जर सिलेक्ट केलं तर हा चेकबॉक्स येतो आणि चेकबॉक्समध्ये आपल्याला कोर्स कोणता आहे त्यांनी विचारलेला आहे. तर तुम्ही डायरेक्ट बोथ कोटा जरी केलात तरी काही हरकत नाही आणि 6000 तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागतं. अशा पद्धतीनं हा पॉईंट आहे इथला. तर विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमधून घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना तिथे सांगायचं आहे आणि त्याच्यानुसार इथे बोथ कोटा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला स्टेट कोटाला एलिजिबल असणार आहे तुम्ही आणि इन्स्टिट्यूशनल कोटाला देखील एलिजिबल असणार आहे. परंतु काही जणांचं एक कन्फ्युजन तयार होते की सर आम्हाला मॉपअप राऊंड नंतर जो स्पॉट राऊंड असतो त्या स्पॉट राऊंडसाठी आम्हाला हे 6000-5000 पेमेंट करावं लागत आहे का, तर बिलकुल करायची गरज नाही आहे. तुमचा फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, देन मॉपअप राऊंड होतो आणि मॉपअप राऊंड नंतर ज्या प्रायव्हेट कॉलेजच्या जागा शिल्लक राहतात तर त्याच्यासाठी स्पॉट राऊंड ॲडमिशन कंडक्ट होतात. त्या स्पॉटसाठी तुम्हाला हे पेमेंट करण्याची काही गरज नाही आहे, फक्त स्टेट कोटा तुम्ही करू शकता. त्यानंतर आय एम NRI मायसेल्फ NRI आहे का आपण, तर नाही, नो ऑप्शन इथे येईल तुमच्यासाठी. आय एम वॉर्ड ऑफ NRI, तर तिथे देखील नो हा ऑप्शन तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर 10 पॉईंट काय आहे, वेदर कॅन्डिडेट इज डोमेसल ऑफ महाराष्ट्र स्टेट और फॉर OCI स्टेईंग इन महाराष्ट्र फॉर मिनिमम पिरियड ऑफ 10 इयर्स. आपल्यासाठी काय, वेदर द कॅन्डिडेट इज डोमेसल ऑफ महाराष्ट्र स्टेट, येस आपण आहे महाराष्ट्र स्टेटचे डोमेसल आहेत आपण, तर तिथे येस करायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 11, रिलीजन, म्हणजे आपलं रिलीजन असणार आहे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चियन, सिख, बौद्ध, जैन आणि ऑदर्स जे काही असणार आहे तुमचं ते तुम्हाला तिथे हे करावं लागेल. मुस्लिम किंवा ऑदर ह्याचं केलं असेल तर तुम्हाला त्याचं हे देखील रिजनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचं काय, डज द कॅन्डिडेट वॉन्ट टू क्लेम लिंग्विस्टिक मायनॉरिटी कोटा इन गुजराती, हिंदी, सिंधी, कर्नल. जर तुम्ही यापैकी असेल, यानी की तुमची तशी तुमच्या ह्याच्यावर जर मातृभाषिक असाल तुम्ही गुजराती किंवा हिंदी किंवा सिंधी अशा कुठल्या ह्याच्यामध्ये असाल तर तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. बाकी जनरल विद्यार्थ्यासाठी ननच ऑप्शन इथे असेल, बाकी काही करण्याची गरज नाही आहे इथे. त्यानंतर 12 पॉईंट काय, हे ऑलरेडी तुम्ही डेटा फिलअप केलेला होता तो इथे फेक झालेला आहे बघा, त्याच्यानुसार ही सर्व माहिती ऑलरेडी इथे येईल, ऑल इंडिया रँक वगैरे आहे. त्यानंतर 16 पॉईंट आहे, SSC और 10th इक्विवेलेंट एक्झामिनेशन इयर ऑफ पासिंग, तुमची 10वी केव्हा झालेली आहे, 10वी त्याचं इयर जो आहे तो इथं तुम्हाला मेन्शन करायचा आहे.
बॅन ऑफ द स्टेट फ्रॉम विच एस एस सी इक्विवेलेंट एक्झामिनेशन इज क्वालिफाईड. दहावी जिथून झालेली आहे तो स्टेट इथे मेन्शन करायचं. प्रत्येक विद्यार्थ्याचा महाराष्ट्र 100% असू शकणार आहे, त्याच्यामध्ये इथे महाराष्ट्रच करायचं आहे. वन ऑफ द लँग्वेज एस एस सी ह्या यापैकी कुठली तुमची दहावी ना उर्दू अरेबिक पर्सियन यापैकी कुठली जर लँग्वेज असेल तर ते त्यांना सिलेक्ट करा. अदरवाईज नन हा ऑप्शन आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांनी ननला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्टेट ऑफ एच एस सी 12वीचा तुमचं जो स्टेट होता तो महाराष्ट्रच असणार आहे, त्याला इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सेम जसं दहावीचं होतं तसंच विचारलं, डिस्ट्रिक्ट कुठून झालेली आहे. आता काही जणांचं डिस्ट्रिक्ट वेगवेगळे असू शकतात, दहावी वेगळ्या ठिकाणाहून झालेली आहे जिल्ह्यातून आणि 12वी वेगळ्या जिल्ह्यातून झाली असेल, जे असेल तुम्ही इथं ते मेन्शन करायचं आहे तुमचं. पुन्हा डज द कॅन्डिडेट वॉन्ट टू क्लेम एक्सेप्शन. आता बघा हा एक थोडासा महत्त्वाचा पॉईंट आहे, जिथं विद्यार्थ्यांना काही माहिती नाही किंवा पालकांना माहिती नाही आहे की हे एक्सेप्शन कशा काही एक्सेप्शन असू शकतात आणि ते इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये व्यवस्थित दिलेले आहेत. त्याच्यानुसारच मी तुम्हाला सांगतो 4.7 काय आहे, 4.8 हा पॉईंट काय आहे, ॲनेक्शे सी ॲनेक्शे ई. आता हे एक्सेप्शन कशा रिलेटेड आहे 4.7 आणि 4.8, जे की जे महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थी होते परंतु त्यांना इथे ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी काही एक्सेप्शन आहेत, पण बाकीच्यासाठी काय महाराष्ट्राकडचं डोमेसाईल असणं गरजेचंच आहे. तर आता एक्सेप्शन काय आहेत नेमकं आपण बघूया. हे 4.7 मध्ये कोण येतं बघा, 4.7 मध्ये तेच येतात, पॅरेंट इज एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे त्यांचे जर पॅरेंट म्हणजे त्या विद्यार्थ्याचे जर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई असतील अँड पोस्टेड ऑन डेप्युटेशन ऑर ट्रान्सफर किंवा त्यांची ट्रान्सफर झालेली आहे टू अ प्लेस आउटसाइड द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आउटसाईड द स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांची जर प्लेसमेंट ट्रान्सफर झाली असेल किंवा त्यांचं तिथे डेप्युटेशन झालेलं असेल ते, किंवा ट्रान्सफर फ्रॉम आउटसाईड टू प्लेस सिच्युएटेड विद इन द महाराष्ट्र, किंवा बाहेरून ते महाराष्ट्रामध्ये आलेले असतील किंवा महाराष्ट्रातून बाहेर अशासाठीच. पण ते कुठले एम्प्लॉई असले पाहिजेत, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे म्हणजे महाराष्ट्र स्टेटचे एम्प्लॉई असतील तर त्यांच्यासाठी 4.7 आहे. कारण त्यांचं महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर झालेलं असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं ट्रान्सफर झालेलं असेल, परंतु ते एम्प्लॉई कुठे कशाचे असले पाहिजे, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे स्टेटचे एम्प्लॉई असणं गरजेचं आहे. तसं असेल तर त्यांच्यासाठी 4.7 हा ऑप्शन आहे. 4.8 कशासाठी आहे, फक्त एवढाच फरक आहे की पॅरेंट इज एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जर एम्प्लॉई असतील त्यांचं ट्रान्सफर इथं झाले असेल किंवा इथून त्यांचं महाराष्ट्राच्या हे ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्याच्या आधीच्या गोष्ट तर झालं असेल तर त्यांच्यासाठी 4.8 आहे. हाच फरक आहे फक्त 4.7 आणि 4.8 हे तेवढे एक्सेप्शन्स आहेत की त्यांना इथे ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये घेता येऊ शकतं. जर ते 4.7 कशासाठी स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील तर, आणि 4.8 आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील तर, अशासाठी हे दोन पॉईंट आहेत. हे देखील तुम्हाला इथं क्लिअर झालेलं आहे. ॲनेक्शे सी काय आहे, तर ॲनेक्शे सी आहे की डिफेन्स कॅटेगरीमध्ये ज्यांचे पॅरेंट हे डिफेन्समध्ये आहेत, मग त्याच्यामध्ये D1 आहे, D1, D2, D3 अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, तुम्ही कशामध्ये पण येऊ द्यात, परंतु तुम्ही जर फक्त डिफेन्समध्ये असाल तर ॲनेक्शे सीला विद्यार्थ्यांनी इथं क्लिक करायचं आहे. आता ॲनेक्शे ई म्हणजे काय आहे, तर ॲनेक्शे ई आहे MKB कोटा, म्हणजेच काय महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर यावर जी स्थित असणारे आहेत काही गावं असतात MKB कोटामध्ये, तर ते असतील तर त्यांनी ॲनेक्शे ईला क्लिक करायचं आहे. पहा 4.7 आपण पाहिलं, 4.8 पाहिलं, ॲनेक्शे सी काय आहे डिफेन्समध्ये जी असतात बरेचसे असतात ज्यांचे पालक डिफेन्समध्ये आहेत मग त्यांनी ॲनेक्शे सीला ते क्लिक करायचं आहे कारण की त्यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन असतात. ॲनेक्शे ई काय MKB कोटा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर ज्याच्यावर ज्यांनी असतील त्यांचे सर्टिफिकेशन ज्यांच्याकडे असेल त्यांनी ॲनेक्शे ईला क्लिक करायचं आहे. आणि ज्यांच्या बाकी विद्यार्थ्यांना हे सर्वांच्या बाबतीत होणार नाही, फक्त एक 10% स्टुडंट असू शकतात की त्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या क्रायटेरिया लागू होऊ शकतो. MKB कोटा आहे किंवा काही जणांचा 4.7 आणि MKB कोटा किंवा दोन्ही पण एकत्र असू शकतं, डिफेन्समध्ये पण आहेत, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर पण आहे, जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी इथं नन करायचं आहे म्हणजे मोस्ट ऑफ स्टुडंटसाठी ननच येईल, फक्त ज्यांचं हे असेल तर त्यांनी इथे क्लिक करायचं आहे. याच्या रिलेटेड अजून काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही फोन करून विचारू शकता आपल्या वायब्रंटच्या ऑफिसमध्ये. त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे 20 नंबरचा, HSC 12th इक्विवेलेंट एक्झामिनेशन. ओबीसी पास का फेल तर पासच असतात त्यामुळे आपण हे रजिस्ट्रेशन करत आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 10th इक्विवेलेंट एक्झामिनेशन पासिंग इयर. पासिंग इयर तुमचं काय आहे इथं मेन्शन करायचं आहे. इक्विवेलेंट एक्झामिनेशन रोल नंबर और सीट नंबर HSCचा तुमचा जो सीट नंबर असणार आहे प्रत्येकाच्या स्कोर कार्डवरती आहे बोर्डच्या, तर तो सीट नंबर मेन्शन करा तुम्ही.
त्यानंतर इक्विव्हॅलेंट बोर्ड, बोर्ड कोणतं होतं जे असणार आहे, आता इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहेत, आय सी एस सी आहे, नॅशनल NIOS बोर्ड आहे, हे जे काही आय सी एस सी बोर्ड आहे, तुमच्याकडे हे जे कुठलंही असेल याच्यापैकी तुमचं जिथून ट्वेल्थ झालेली आहे, ट्वेल्थमध्ये नॉट फॉर टेन्थ, तर ते तो बोर्ड तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे. आणि ते बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर खालचा पॉईंट काय आहे, 21 नंबरचा HSC मार्क्स, म्हणजे तुमचे 12वीचे जे मार्क्स आहेत बोर्डमध्ये आलेले, तर ते तुम्हाला इथे मेन्शन करायचे. तर इथं टोटल तुम्हाला सर्व मार्क्स जे असणार आहेत, म्हणजे जसं फिजिक्समध्ये किती मार्क्स पडलेले आहेत आउट ऑफ 100 पैकी किती, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, इथले एवढे पर्यंत मार्क्स तुम्ही टाकले की टोटल अपॉप जनरेट होते. PCBची टोटल येईल, PCBE म्हणजे काय, इंग्लिश, इंग्लिशची पण टोटल इथे येईल, आणि पर्सेंटेज हे सर्व ऑटोमॅटिक येईल. फक्त तुम्हाला एवढी आधी माहिती स्वतःहून टाकायची आहे, फिजिक्समध्ये किती मार्क आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती आहेत, बायोलॉजीमध्ये किती आहेत, अँड देन इंग्लिशमध्ये मार्क्स किती आहेत, बाकी टोटल ऑटोमॅटिक जनरेट होईल तुमच्यासमोर. हा देखील आपण पॉईंट क्लिअर केला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे, 22 नंबरचा, रिझर्वेशन, रिझर्वेशन स्टेट्स ऑफ द कॅन्डिडेट्स. आता तुमचं जी कॅटेगरी असेल, SC ST BJ NTB NTC NTD OBC किंवा EWS आणि ओपन आणि SBC, याच्यापैकी कोणती जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीला तुम्ही तिथे क्लेम करायचं आहे, त्या पॉईंटला तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. सपोज SC कॅटेगरी असेल SCला करा, ST असेल ST ला करा, EWS असेल EWSला करा, ओपन असेल ओपनला करा. पण जी कॅटेगरी आणि ज्याचं सर्टिफिकेट आहे अशाच गोष्टीला तुम्ही तिथे सिलेक्ट करा. काही जण विद्यार्थी असतात EWSला करतात पण EWS सर्टिफिकेट असतं, किंवा ओपन आहे कॅटेगरी पण EWS सर्टिफिकेट असतं पण ओपन म्हणून सांगतात. तुमचं जे असणार आहे, जे कॅटेगरी असणार आहे, जे आहे तिथे तुम्हाला जे ऑप्शन्स दिसतात, जेवढे रिझर्वेशनचे ऑप्शन्स, त्याच्यापैकी तुम्हाला जे असणार आहे तुमच्याकडे त्याला सिलेक्ट करायचं आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा त्याचे डॉक्युमेंट्स असतात, ते देखील तुम्हाला तिथे अपलोड करा. सपोज ओपन केलं, ओपन केल्यानंतर बघा सर्व खालचे डॉक्युमेंट्स, म्हणजे सर्व पॉईंट्स निघून जातात. जर माझं EWS असेल तर EWS सर्टिफिकेट आहे का विचारतात, येस असेल तर त्याचा इश्यू केव्हा झाले, त्याची डेट, EWS सर्टिफिकेटचा नंबर, EWS सर्टिफिकेट कुठून भेटले, त्याचा डिस्ट्रिक्ट. सपोज मी आता SC कॅटेगरी केलेली आहे तर मग काय काय येणार, तर कास्ट सर्टिफिकेट येणार, कास्ट सर्टिफिकेट नंबर येणार, कास्ट व्हॅलिडिटी त्याचं काय आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का नाही, किंवा अप्लाय केले का, तर ते सगळं बघायचं. आता काही जणांकडे ज्यांनी अप्लाय केले तर त्यांनी अप्लाय करा, अप्लाईड करा, पण ते नंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल जर झालं, इनकेस तर होणार नाही, ई व्हेरिफिकेशन होणार आहे त्या व्हेरिफिकेशनच्या वेळेस, किंवा जर ॲडमिशन घेतल्यानंतर तेव्हा जर ती प्रोसेस झाली, ॲडमिशन घ्यायला जेव्हा जातो तेव्हा सर्व ही आपल्याला डॉक्युमेंट्स ओरिजिनल दाखवा लागतात. ॲडमिशनला घेतल्या गेल्यानंतर अप्लाय केलेली रिसिप्ट चालते का, तर नाही, तोपर्यंत ओरिजिनल असणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे मला ओरिजिनल भेटेलच, अशाच विद्यार्थ्यांनी त्या प्रत्येक व्हॉट एव्हर इट मे बी कुठल्या कॅटेगरीचा तुम्ही क्लेम करत असाल तर ते कॅटेगरीचं तुम्ही तिथे मेन्शन करा. किंवा जर काही वाटत असेल की डॉक्युमेंट आपल्याकडे भेटणारच नाही किंवा आपण त्या ह्याच्यासाठी एलिजिबलच नाही, अशा विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरी केली तरी काही हरकत नाही, अशा पद्धतीने तिथे मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, मग पुढे हे झालं. पुढचा पॉईंट आहे 23 नंबरचा, आर यू द पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजे PWD कोटामध्ये तुम्ही आहेत का. जर तुम्ही असाल तर येस करा, नसाल तर नो. पुढे काय नोट दिले, सर्टिफिकेट मॅन्डेटरी ॲज पर द कॉम्पिटंट अथॉरिटी. याच्यावर देखील आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्या वायब्रंटच्या, खास करून वायब्रंटच्या ग्रुपमध्ये आपण तो व्हिडिओ शेअर केलेला होता की जर PWD कोटामध्ये कोण विद्यार्थी येत असतील तर त्यांना ते सर्टिफिकेट भेटणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी वेगवेगळे 15 सेंटर्स दिलेले आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. महाराष्ट्रामध्ये एकूण 4 सेंटर आहेत, आय थिंक 3 मुंबईमध्ये सेंटर आहेत, 1 नागपूरमध्ये सेंटर आहे. तर त्या सेंटरवर जाऊन त्या PWD कोट्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना 5 तारखेच्या आधी, म्हणजे रजिस्ट्रेशनच्या आधी तिथं जायचं आहे, स्वतःला एक्झामाइन करून घ्यायचं आहे, पूर्ण टेस्ट होते आणि त्यानंतर त्यांच्याकडून एक सर्टिफिकेट भेटतं. त्यांनी जे इथे लिहिलेले आहे ते सर्टिफिकेट मॅन्डेटरी, त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट भेटलं की खरंच तो विद्यार्थी PWD कॅटेगरीमध्ये आहे का असं त्यांनी सर्टिफिकेट देतात, तर तिथं ते सर्टिफिकेट भेटलं तर इथं तुम्हाला येस करावं लागेल. अन्यथा तुम्हाला ते म्हणजे कुठलं जर स्टेटचं असेल किंवा डिस्ट्रिक्ट किंवा इथल्या लोकल सिव्हिल सर्जनकडून तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं असेल आणि त्याच बेसिसवर तुम्ही जर फक्त येस करत असाल तर ते बिलकुल चालत नाही. तुम्हाला ॲक्च्युली ते सर्टिफिकेट जे ऑथराईज त्यांनी सेंटर दिलेले आहेत, 15 सेंटर्स आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये, त्यापैकी तुम्हाला जिथं जवळ पडेल, जे फिजिबल वाटेल, अशा सेंटरला जाऊन ते तुम्ही ते पाहायचं आहे, सर्टिफिकेट भेटेल येस, अदरवाईज नो करायचं तुम्हाला. परंतु हे रजिस्ट्रेशनच्या आधीच करायचं आहे सर्व. त्यानंतर 24 नंबरचा पॉईंट काय आहे, सिलेक्ट स्पेसिफाईड रिझर्वेशन. आता हे स्पेशल रिझर्वेशन्स आहेत, जसे की Defense 1, Defense 2, Defense 3, MKB म्हणजे काय, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, हिली एरिया,
आणि म्हणजे डोंगराळ भाग किंवा जर नसेल तर नन, म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना ननच येईल. याच्यापैकी जे असेल, समजा काही विद्यार्थी डिफेन्स वन मध्ये पण असतात, हिल एरिया पण असतो त्यांचा, किंवा डिफेन्स टू आहे, MKB पण आहे, असं जे असेल तुम्हाला त्याला जास्त, त्याला जे असेल तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेशन पण लागतात. याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे की डिफेन्स वन मध्ये कोण येतं एक्झॅक्टली, डिफेन्स टू मध्ये कोण येतं, MKB कोट्यामध्ये कोण कोण असू शकतं, हिल एरियामध्ये असाल तर काय डॉक्युमेंट्स लागतात, याचा देखील आपण व्हिडिओ शेअर केलेला आहे. जर तुम्ही त्याच्याबद्दल काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते डबल व्हिडिओ बघू शकता. बाकीच्या विद्यार्थ्यांनी ननला सिलेक्ट करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर पुढे एक लास्ट पॉईंट आहे 25 नंबरचा, इज द कॅन्डिडेट अँड ऑर्फन. ऑर्फन म्हणजे अनाथ आहे का, जर असेल यस करा, नसेल नो. बघा इथे नोट दिली आहे, सर्टिफिकेट मॅन्डेटरी ॲज पर द मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. तर तुमच्याकडून, त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. अनाथ म्हणजे तो खरंच ह्याच्या अनाथ आश्रमामध्ये वाढलेला आहे का आधीपासून, ते पाहिलं जातं आणि त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट भेटतं तरच त्याला यस करायचं, अदरवाईज नो करायचं. आणि हे सर्व झाल्यानंतर खाली डिक्लेरेशन आहे, त्या सर्वांना क्लिक करायचं आणि पुढे सेव्ह ॲज ड्राफ्ट किंवा कन्फर्म अँड सबमिट. विद्यार्थ्यांनी एवढी माहिती भरल्यानंतर सेव्ह ॲज ड्राफ्ट करायचं. सेव्ह केल्यानं फक्त ते सेव्ह राहतं, तुम्ही डबल एकदा सर्व इन्फॉर्मेशन चेक करून पाहू शकतात आपण भरलेली बरोबर आहे का नाही, आणि जर ते खरंच सर्व बरोबर असेल तर कन्फर्म अँड सबमिट. एकदा सबमिट केलं की पुन्हा काही त्याच्यामध्ये चेंजेस करता येत नसतात. मग हे तुमचं फायनल रजिस्ट्रेशन झालं, म्हणजे दोन टप्पे झाले. पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय केलं, बेसिक रजिस्ट्रेशन होतं स्टेप वन मधलं, त्याच्यामध्ये आपल्याला युजर नेम पासवर्ड भेटला आणि ते युजर नेम आणि पासवर्डनं आपण लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर रिमेनिंग सर्व ही आता तुम्हाला मी जी माहिती सांगितली ती माहिती आपण फिलअप केली आणि इथे सर्व झाल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी हा फॉर्म आपण कन्फर्म केलेला आहे. इथे आपण हा फॉर्म कन्फर्म केला, कन्फर्म अँड सबमिट. सबमिट झालं की ही आपल्या रजिस्ट्रेशनची स्टेप टू झालेली आहे. आता स्टेप 3 काय असणार आहे, तर स्टेप 3 मध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं 1000 पेमेंट स्टेट कोटासाठी आहे, बूथ कोटा केलं तर ते 6000 पेमेंट होतं. हे पेमेंट नॉन रिफंडेबल असतात. असं वाटत असेल विद्यार्थ्यांना की पेमेंट आपल्याला रिफंड नंबर नाही लागला कुठल्या कुठे पुढे तर रिफंड होईल पेमेंट, तर हे कुठलेही पेमेंट रिफंड होत नसतात, हे नॉन रिफंडेबल पेमेंट आहे. आपल्याला ह्याच्या पुढे आता कन्फर्म अँड सबमिट केलं की तुम्हाला पुढच्या स्टेपला जातात, त्या स्टेपला म्हणतात पेमेंट करायचं. ऑनलाईन हे पेमेंट आपण करू शकतात. पेमेंट झाल्यानंतर पुढची स्टेप आहे डॉक्युमेंट अपलोडेशन. जे आपले सर्व डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवले आहे की डॉक्युमेंट काय काय लागतात, कशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व आपण पाहिलेलंच आहे. त्या पद्धतीने आपण सबमिट करून पुढचे दोन स्टेप आहेत, ते स्टेप काही दाखवण्याची काही गरज नाही, फक्त 2 मिनिटाचं वर्केबल कोस्ट आहे, ते डायरेक्ट तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर लगेच डॉक्युमेंट अपलोड विचारतात. डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचे ते देखील मी सांगितलेलं आहे. सर्व डॉक्युमेंट्स हे PDF फॉर्मॅटमध्ये लागतात. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचं कलर्ड स्कॅन कॉपी घ्यायची, कलर्ड स्कॅन कॉपी, नॉट की फोटो कॉपी, झेरॉक्स कॉपी चालत नाही. आणि सर्व डॉक्युमेंटची साईज आहे 300 KB लेस, कमी असली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता महत्त्वाचा एक पॉईंट सांगतो, हे फॉर्म सबमिट करून देखील काही जर चुका झाल्या असतील, सपोज स्टेट कोटा बोथ कोटा असं काही मिस्टेक आहे किंवा कॅटेगरी कुठून जर चुकून वेगळी झालेली आहे. काल एक मला विद्यार्थ्याचा फोन आला होता की त्याच्या ॲडमिशन आहे आपल्याकडे, सर माझ्याकडून OCIला सिलेक्ट झालेला, मी कुठेतरी फॉर्म भरला OCIला सिलेक्ट केलेला आहे. तर अशा वेळेस काय, आणि पेमेंट पण झालेलं, कारण की एकदा पेमेंट झालं कन्फर्म सबमिट केलं तर फॉर्म चेंज होत नसतो, एडिट करता येत नाही. अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अजिबात पॅनिक होण्याची काही गरज नाही. तुम्हाला डबल रजिस्ट्रेशन करता येतं, पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करायचं, स्टार्टिंगपासून सर्व डबल माहिती फिलअप करायची. पेमेंट देखील तुम्हाला डबल करावं लागतं, जे आधीचं पेमेंट केलं ते जाऊ द्या, पण जर मेजर काही चूक झाली असेल तर तुम्हाला डबल पेमेंट करावंच लागेल आणि तो फॉर्म सबमिट करावा लागेल. मग तो सबमिट जो दुसऱ्यांदा आपण फॉर्म भरला आहे तो सबमिट होईल का, तर नक्कीच होईल. जो लास्ट फॉर्म आपण सबमिट करतो तोच ॲक्सेप्टेबल असतो, जो पहिला फॉर्म आहे तो निघून जातो ॲटोमॅटिक त्यांच्या ह्याच्यामधून प्रोसिजरमधून. फक्त जो लास्ट फॉर्म जो सबमिट करणार आहे, बरेचदा आपण पाहिलेलं आहे असे उदाहरणं की चुका झाल्या तर डबल एकदा फॉर्म भरला तर त्यांचं शेवटी जो विद्यार्थ्याचं नाव येतं, जो लास्ट आपण एक्झॅक्टली फॉर्म भरलेला आहे त्या सर्व माहिती त्याच्यामध्ये असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बिलकुल घाबरून जायचं नाही. काही काही विद्यार्थी तर ह्याच्यामध्ये सर आमचं ॲड्रेसमध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, बीडचं BID आणि
बीडचं स्पेलिंग, दुसरं काय दाखवतं बी डबल ई डी, हे जाऊ द्या, हे काय मोठी गोष्ट नाही आहे. अशा गोष्टीमध्ये लक्ष विद्यार्थ्यांनी बिलकुल घालायचं नाही आणि पालकांनी सुद्धा पॅनिक होण्याची सिच्युएशन नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही अशी उदाहरणं बघतो किंवा ज्यांचं ॲडमिशन आहे त्यांच्या आम्हाला कॉल येतो, सर आमचं रजिस्ट्रेशनमध्ये ॲड्रेस चुकला आहे किंवा हे काही महत्त्वाचं गोष्ट नाही. फक्त काय कॅटेगरी किंवा तुम्ही कशा कोट्यासाठी अप्लाय करतात किंवा बाकीची महत्त्वाची माहिती, याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल, जर चुकून दुसरी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे तुम्ही किंवा अजून काहीतरी मार्क्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असं काही असेल, तर नक्कीच तुम्ही त्याची दखल घ्यायची आहे आणि डबल एकदा फॉर्म फिलअप करायचा आणि डबल सबमिट करायचा. जास्तीत जास्त काय म्हणणार तर पेमेंट डबल होईल, परंतु विद्यार्थ्यांनी पालकांनी पॅनिक होण्याची काही गरज नाही आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म आहे ज्या विद्यार्थ्यांनी वायब्रंटमध्ये ज्यांना अजून पॉसिबल झालं नाही ॲडमिशन घेणं, अशा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म बघायचा आहे स्टेप बाय स्टेप आणि मगच तुम्ही घरी भरायचं असेल घरी भरू शकता किंवा बाहेर कुठे भरायचं असेल तरी जाऊन भरू शकता. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला प्रोसिजर सांगितलेले आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही तुमच्याकडे अडचणी असतील, तुम्हाला फॉर्ममध्ये काही समजत नसेल, तर तुम्ही एनी टाईम आपल्या वायब्रंटच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही नक्कीच तुमची मदत करूया करणार आहेत. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत. बऱ्याचशा काही गुड न्यूज आहेत, काही कॉलेजेस वाढलेल्या आहेत, काही कॉलेजच्या सीट्स वाढलेल्या आहेत, हे देखील मी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ द स्टुडंट्स. थँक्यू.